सत्ता, पण आज ज्या भारतीय जनता पार्टी किंवा त्या पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांच्या आदेशाचं जर शेतकरी नसत आणि आपलं पोटपाणी जर सगळ्यांचं त्या शेतीवर जर अवलंबून असेल तर यांच्या माग राहून काय जोया बांधायचं तर काय. मी 2 वर्ष त्याच्यानंतर पाहिलं, 2 वर्ष आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि ज्यावेळेस हे पाहिलं की यांच्या डोक्यात शेती हा विषय नाही सर. आम्ही रामभो माळंगी प्रबोधनीच्या तिथं आमचं शिबिर होतं 3 दिवसात. त्या शिबिरामध्ये ते आम्हाला तिथे शिकवायचे. तिथले मुख्यमंत्र्यांनी एक वर्ग घेतला, तावडेंनी घेतला, खडसेंनी घेतला, आणि त्या वर्गामध्ये पण त्या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये शेती ह्या विषयावर कुणीही संबोधन नाही. आज 4 वर्षामध्ये ह्या देशातल्या शेतकऱ्याची वाट लागली आणि जर आपल्या पोटावर जर हे पाहिजे असते तर त्या पार्टीला काही सांगायचंय का? पुन्हा